मंकी पॉक्सचा राज्यातच काय पण देशात एकही रुग्ण नाही असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी WHOच्या सूचनेनुसार काम केलं जात असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत देखील टोपे यांनी भाष्य करत काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेण्यात आला असून शरद पवार यांच्या सूचनेनुसार वाटचाल केली जाईल असंही ते म्हणाले. नारायण राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या ट्विटबाबत प्रतिक्रिया देत राणे यांची टीका राज्याच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी नसल्याचं देखील टोपे म्हणाले. लवकरच दर 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी निश्चित प्रकारे देऊ. आज 10 दिवसांनीचं आहे, ते 5 दिवसांनी करण्याची कार्यवाही साधारण येणाऱ्या महिन्याभराच्या आत करू आणि त्याच्यानंतर या फिल्टर बेडची सुद्धा लवकर परवानगी, लवकर बांधकाम करून त्या बाबतीत 2 दिवसावर 1 दिवसाआड किंवा 2 दिवसांनी किंवा दररोजसुद्धा होत असेल तर त्या दृष्टिकोनातून आम्ही कार्यवाही करू. तर असं शहराचा पाणी पुरवठा, त्याच्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठ्याविषयी चर्चा, विजेच्या बाबतीतली काही चर्चा आणि या तर या सगळ्या संदर्भांनी निश्चित प्रकारे चर्चा झालेली आहे. काही एज्युकेशनच्या बाबतीतली सुद्धा सहज चर्चा झाली, त्याच्या बाबतीत सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी सांगितलं किंवा एज्युकेशनच्या बाबतीतल्या काही योग्य ते दुरुस्त्या व्हाव्यात किंवा काही कामकाजामध्ये सुधारणा व्हाव्यात तर त्याही गोष्टीची नोंद घेतली. तर असं एक जनरल विकासात्मक चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या डेव्हलपमेंटच्या आणि चांगल्या सूचनाची नोंद घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पाडण्यात आलेली आहे. ही भारतात नाही आणि आपल्या राज्यातही नाही सुदैवाने, आणि त्यामुळे आज त्याच्या बाबतीतली अशी चिंता बाळगण्याची काही कारण नाही. परंतु WHOनी ज्या ज्या काही सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना काही सुचवलेल्या आहेत त्याचं अनुपालन करण्याचं काम महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पूर्ण केलं जात आहे. सध्या राजकीय घडामोडी जोरात काढत आहे. कालच राष्ट्रवादीची बैठक झाली, या बैठकीत काय निर्णय झाला? नाही, निर्णय एवढाच झाला की पवारसाहेबांच्या शेवटी पवारसाहेबांचं नेतृत्व, पवारसाहेबांचा जो सूचना आणि त्यांच्या ज्या काही मार्गदर्शन असतं ते मार्गदर्शन पक्षाला होणं गरजेचं असतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे त्यांनी ते मार्गदर्शन आमच्या सर्व आमदार आणि खासदार लोकांना केलं आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे अत्यंत शिस्तबद्ध लोक आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं ते म्हणतील त्या पद्धतीची पुढील कार्यवाही केली जाईल. नारायण राणेचे ट्विट आहे, घरी पोहोचू देणार नाही असं त्यांनी ट्विट केले शरद पवारांना. मला एकच वाटतं की महाराष्ट्र हे अत्यंत सुसंस्कृत राज्य आहे आणि सुसंस्कृत राज्यामध्ये आपण कुठल्याही अशा काही भाषेला वाव नसतोच आणि ती लोकांना प्रिय वाटतच नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या राज्याला एक सुसंस्कृततेचं महत्त्व आहे त्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे कोणीच करू नये अशी माझी नम्रतेची सूचना सर्वांनाच आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.